अलकायदा या दहशतवादी संघटनेनं भारतात आत्मघाती हल्ले करण्याची धमकी दिलेली आहे. गुजरात, यूपी, बॉम्बे आणि दिल्लीत आत्मघाती हल्ले करण्यास तयार अशी भूमिका धमकी देण्यातलं पत्र द्या अधिकृत माध्यमांद्वारे दिलंय. त्याचबरोबर भाजप लवकरच संपुष्टात येईल असंही या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. एका चर्चेदरम्यान भाजप नेत्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर अलकायदाने ही धमकी दिली आहे. या वादाचाही त्यांनी आपल्या संदेशामध्ये उल्लेख केलाय. भारताविरोधात गजबाए हिंद करण्याची धमकी अलकायदानं दिली आहे. गजबाए हिंद म्हणजे हिंदुस्थानवर हल्ला करणं आणि गैरमुस्लिमांवर विजय मिळवून त्यांना ठार मारणं आणि जबरदस्तीनं मुस्लिम बनवणं. काफिरांना जिंकण्यासाठी केलेल्या अशा युद्धाला गजबा म्हणतात आणि या युद्धात जो विजयी राहतो त्याला गाझी म्हटलं जातं. दरम्यान एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र काही हिंदुत्ववादी अजूनही नुपूर शर्मांच्या बाजून आहेत. त्यांचा नुपूर यांना पाठिंबा आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर नुपूर यांना पाठिंबा मिळताना दिसतोय. तशी पोस्टही व्हायरल होत्या. त्यामुळे हे प्रकरण लगेच शांत होईल असं सध्या तरी चित्र दिसत नाहीये. सुनिए, बीजेपी का आप लेटर पढ़े, सस्पेंशन का पढ़े आप? जो आया है नहीं पढ़े आप? नहीं पढ़ा. तो पढ़ना चाहिए आपको. आप बोल रहे हैं उनकी जान पर थ्रेट आ रहे. नुपूर शर्मा की तरफ से जो आया है वही मेरा. नहीं 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 उनको मीडिया को ये कहा. नहीं नहीं उनको मेरा जो फैमिली का एड्रेस है वो ना बताया जाए. कौन बताए? अरे बीजेपी सस्पेंशन लेटर में एड्रेस लिखती है उसका. मैं पढ़ के सुनाऊं क्या अभी आपको? वो आप लिखते हैं, मीडिया को देते हैं आपको.